नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्निल बाळकृष्ण मडावी, एम्स स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली। आज पुन्हा एकदा आपल्या या लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम मार्फत आज परत एकदा ऑनलाइन आलेला आहोत। यामध्ये सर आपण आपल्या विषयाकडे बोलू। बरीच दुनिया आपण मराठी व्याकरणामध्ये सध्यातरी अभ्यासला आहात, त्यामध्ये बऱ्याच टॉपिक सुद्धा आपण एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं। आणि सोबत आपण ज्या काही टेस्ट सीरीज घेत आहोत, ज्यामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार आपण या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासत आहोत, आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण एक 10 प्रश्नांचं स्वरूप आणि त्या 10 प्रश्नांवरती विचारलेले म्हणजे दिलेले 4 प्रश्नांबाबत 4 पर्यायांबाबत आज आपण बोलणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण यामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे। निश्चितच तुम्हाला यामध्ये बऱ्यापैकी एक चांगला फायदा होईल एवढं मात्र निश्चित। पण तत्पूर्वी सर्वप्रथम तुम्हा विद्यार्थ्यांचं यामध्ये स्वागत। निश्चित आपण सरळ जर आपण पहिल्या प्रश्नाकडे जर गेलो तर आपल्याला काय पाहायला भेटले यामध्ये, यामध्ये दिलेलं आहे की जवळपास काय म्हटलंय की चुकीचा पर्याय निवड। आता इथे निश्चित बघा काय म्हटलंय की चुकीचा पर्याय निवड। पर्याय दिलेले किती आहे? 4। तुम्हाला हे 4ही पर्याय लक्षात येत आहेत। पहिला पर्याय काहीतरी इथं ए हा पर्याय म्हटलेला आहे, दुसरा ऐ, तिसरा ओ, ओ हा पर्याय, आणि लास्ट मध्ये जर पाहिलं तर तो म्हणजे औ हा पर्याय। आणि या पहिल्या पर्यायाकडे जर आपण थोडासा जर विचार जर केलं तर यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल, ए मध्ये जर विचार जर केला म्हणजे ए ऐ ओ आणि औ, निश्चितच तुम्हाला एक पटकन तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आलेली असेल की नाही बा मागच्या व्हिडिओज मध्ये किंवा मागच्या लेक्चर्स मध्ये सरांनी एक वर्णमालेचा टॉपिक अभ्यास म्हणजे वर्णमालेचा टॉपिक आपण घेतला होता, आणि त्या वर्णाचा एक प्रकार होता तो म्हणजे स्वर, आणि त्या स्वरामधला एक प्रकार जो असतो तो म्हणजे संयुक्त स्वर। आणि त्या संयुक्त स्वरामध्ये ज्यामध्ये 4 संयुक्त स्वर ए ऐ ओ आणि औ, संयुक्त म्हणजे एकत्रीकरण, आणि दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्वरांचे ज्या वेळेस एकत्रीकरण करून एक स्वराचा जो काही प्रकार बनतो त्याला सर्वसाधारणपणे संयुक्त स्वर असे म्हणतात। आणि निश्चितच मग दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्वरांचे एकत्रीकरण केले जाते। थोडंसं आपण थोडंसं तुम्हाला बोलण्यामध्ये स्पीड वाढत असेल पण ते थोडं स्पीड आपल्याला धरूनच चालावं लागेल, कारण 10 प्रश्न आपल्याला चाळायचे आहेत यामध्ये, आणि प्रत्येक प्रश्नांवरती व्यवस्थितरित्या आपल्याला समजून सुद्धा घ्यायचं आहे त्या प्रश्नांना। आणि प्रश्नाला समजलं तर निश्चितच यामध्ये अजिबात घाबरण्याचं म्हणा किंवा मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता आपण वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जाता यायला पाहिजे। मग बघा लक्षात ए ऐ ओ आणि औ, ओ हा इकडे ओ आहे आणि हा इकडे काय आहे औ आहे। बघा ए ऐ ओ औ मध्ये जर पाहिलं संयुक्त स्वर, त्यामध्ये दोन किंवा दोन स्वराचे दोनपेक्षा जास्त स्वराचे एकत्रीकरण होते, आणि असा हा जो काही एक उगम आहे, उगम ज्याला व्याकरणामध्ये व्युत्पत्ती म्हणतात, असा हा उगम व्युत्पत्ती जे मराठी व्याकरणामधले खूप मोठे एक व्याकरणकार ज्यांचं नाव बऱ्यापैकी महाराष्ट्रभर बऱ्याच लोकांनाही माहिती असेल ते म्हणजेच मोरोकेशव दामले। या मोरोकेशव दामले व्याकरणकारांनी या संयुक्त स्वराची व्युत्पत्ती सांगितली, उगम सांगितला। म्हणजे पहिला ए हा स्वर आहे, ए या स्वरामध्ये जर अ आणि अ मध्ये जर ई जर मिसळला मग ह्रस्वई असू द्या नाहीतर दीर्घई असू द्या, पण पहिला स्वर कायम मात्र अ हा स्वर असतो। म्हणजे अ मध्ये जर ई मिसळला तर त्याचा ए बनतो। निश्चितच हे मी बनवलं नाही तर व्याकरणकारांनी बनवलेलं आहे। म्हणजेच यामध्ये एक गोष्ट जर पाहिलं अ मध्ये जर ई मिसळला तर ए बनतो, एकदम करेक्ट पर्याय आहे, एकदम बरोबरचा पर्याय आहे। पण आपल्याला कुठला पर्याय निवडायचा आहे? चुकीचा पर्याय। म्हणजेच हा व्याकरणाच्या दृष्टीने करेक्ट आहे पण प्रश्नाच्या दृष्टीने हा चुकीचा आहे। म्हणजे साधारणपणे हा आपल्याला यामध्ये जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये बसणार नाही, कारण हा योग्य पर्याय आहे, बरोबरचा पर्याय आहे, आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे। म्हणून हा पहिला पर्याय तुमचं बाद होईल। आणि दुसऱ्या पर्यायाकडे जर गेलं तर त्यामध्ये पाहले दुसरा स्वर कुठं दिस कुठला स्वर दिसत आहे मग आपल्याला, तर दुसऱ्या स्वरामध्ये जर पाहिलं तर आपल्याला ऐ हा स्वर पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच व्याकरणकारांनी म्हटलं ऐ हा संयुक्त स्वर बनत असताना त्यामध्ये पहिला स्वर हा आ असतो आणि दुसरा स्वर त्यामध्ये एकत्र येत असताना दुसरा स्वर हा ई असतो। मग ह्रस्व ई असू द्या नाहीतर दीर्घ ई असू द्या, पण त्यामधला पहिला स्वर हा मात्र क
कायम आ हा स्वर असतो म्हणून आ मध्ये जर ई जर मिसळला तर निश्चितच त्याचा ऐ बनेल मग हा सुद्धा पर्याय तुम्हाला इथे पाहायला मिळेल सोपा आहे एकदम दुनिया म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे तर मात्र आपल्याला पर्याय कसा निवडायचा आहे चुकीचा म्हणजे हा दुसरा पर्याय सुद्धा तुमचा बाजू तिसऱ्या पर्यायाकडे लक्ष द्या तिसरा पर्याय म्हणजे कुठला स्वर दिलेला आहे तर ओ हा स्वर दिलेला आहे आणि ओ हा स्वरामध्ये निश्चितच यामध्ये काय सांगितलं जाते ओ या संयुक्त स्वराचं एकत्रीकरण करत असताना ओ या संयुक्त स्वराचं एकत्रीकरण असताना त्यामधला पहिला स्वर हा अ स्वर असतो आणि दुसरा स्वर कुठला तर तो म्हणजे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि अ मध्ये अ हा स्वर निश्चितच पहिला स्वर अ आणि दुसरा स्वर हा ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि अ मध्ये जर उ जर मिसळला तर त्याचा ओ बनतो आणि निश्चितच मग इथे आपल्याला काय कळले म्हणजे अरे बापरे म्हणजे काय अरे बापरे म्हणजे सगळं घाबरण्याचं काय काम नाही सरळ सरळ आपल्याला इथं काय पाहिजे होतं ओ मधला पहिला स्वर येताना अ पाहिजे पण आयोगाने काय दिलेलं आहे इथं आ दिलेलं आहे म्हणजे निश्चितच यामधला अ पर्याय पाहिजे होता पण यामध्ये आ हा स्वर दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तुमचं साधारणपणे कितवा बरोबर तर पर्याय हा तिसरा बरोबर म्हणजेच तिसरा पर्याय हा चुकीचा पर्याय आहे आणि निश्चितच मग नेमकं बरोबर कुठला पाहिजे होता त्यामध्ये काय करेक्शन झालं असतं या सुद्धा आपण इथं बोललेलं आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या हा जो काही टॉपिक आणि हा जो काही प्रश्न जो आहे तो तुमच्यापर्यंत अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि व्यवस्थितरित्या प्रेझेंट करून देण्याचं एक प्रयत्न मी करत आहे निश्चितच चौथा पर्यायाकडे जर गेलं मग तुम्हाला वाटत असेल की सर तिसरा पर्याय हा चुकीचा आहे मग चौथा पर्याय हा बरोबर आहे का तर असेलच कारण पर्याय किती आहे चार आपल्याला किती पर्याय निवडायचे एक पर्याय निवडायचे म्हणजे नीतीच त्यामध्ये तीन पर्याय बाद होतील चौथ्या पर्यायाकडे लक्ष द्या चौथ्या पर्यायामध्ये कुठला स्वर आहे औ हा स्वर आहे आणि औ हा औ या स्वरामधला पहिला स्वर कोण असतो आ हा स्वर आणि दुसरा स्वर ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ मग निश्चितच ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे औ या स्वराचं संयुक्त स्वर बनत असताना त्यामधला पहिला स्वर हा आ असतो आणि दुसरा स्वर हा ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ म्हणजे पर्याय एक दोन आणि चार हे एक दोन चार हे तीन पर्याय साधारणपणे योग्य पर्याय आहे बरोबर पर्याय आहे मात्र तिसरा पर्याय हा चुकीचा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक कितवा बरोबर तर तो तिसरा बरोबर आणि असे हे सोपे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी आयोग हे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्हणजेच आगामी काळामध्ये जो एक पोलीस भरतीची संकेत जे आलेला आहे डिसेंबर पूर्वी जी भरती प्रक्रियामध्ये भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये जे राबवण्याचं एक कार्य जे साधारणपणे त्याची एक घोषणा झालेली आहे प्रत्यक्ष त्यामध्ये अंमलबजावणी होईल एवढं आपण थोडं अपेक्षित ठेवू निश्चितच पण मात्र यामध्ये जर केलं तर अशा प्रकारे या प्रश्नांचा जो फायदा हा तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षामध्ये होईल एवढं मात्र निश्चित पण लगेच आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ मग बघा दुसऱ्या प्रश्नाचा विचार जर केला तर काय म्हणताय इथे काहीतरी शब्द दिलेला आहे बघा लक्षात घ्या क्षत्रिय म्हटलाय शब्द कुठला आहे क्षत्रिय मग क्षत्रिय शब्दामध्ये एकूण वर्ण किती आता वर्णाची संकल्पना काय म्हणते वर्ण असं म्हटलंय वर्ण म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की ज्यामध्ये मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तर वर्ण असे म्हणतात आणि वर्णाचे प्रकार तीन असतात मग त्यामध्ये असो पण आपल्याला प्रश्न काय आहे की क्षत्रिय या शब्दामध्ये एकूण वर्ण किती आणि लक्षात घ्या हा जो काही प्रश्न जो आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हेरी इम्पॉर्टंट असेल कारण खूप जोर असतो या प्रश्नांवरती वर्णमालेच्या प्रश्न प्रकारावरती एक दोन मार्काचे आयोग प्रश्न प्रकार विचारेल म्हणजे विचारेल मग क्षत्रिय या शब्दामध्ये एकूण वर्ण किती मग क्षत्रिय या शब्दामध्ये एकूण वर्ण पाहत असताना त्या क्षत्रिय या शब्दामधील प्रत्येक अक्षराची फोड करावी लागेल बघा तुम्हाला समजायला पाहिजे मी एखादे इथे शब्द लिहिला आहे कुठला शब्द आहे हा क्षत्रिय मग शब्द आणि अक्षर यामधला फरक लक्षात घ्या शब्द आणि अक्षर यामधला फरक जर लक्षात जर घेतला सर्वसाधारणपणे अक्षर शब्दांपासून बनत नाही तर शब्द हे अक्षरांपासून बनलेले असतात कारण अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात तर शब्द म्हणतात मला सांगा इथं शब्द किती आहे शब्द किती आहे तीन शब्द आहेत का अजिबात नाही शब्द किती आहे एकच शब्द आहे आणि शब्द म्हणजे तो कुठला शब्द आहे तर क्षत्रिय हा शब्द आहे पण मात्र या शब्दामध्ये अक्षर किती आहे तर अक्षर किती पाहावं लागेल
पहिला अक्षर दुसरा अक्षर आणि तिसरा अक्षर आणि मग या शब्दामधील प्रत्येक अक्षराची आपल्याला फोड करावी लागेल आणि फोड केल्यानंतर त्यामधून जे काही आपल्याला भेटेल ते म्हणजे आपले काय ठरतील तर वर्ण ठरतील आणि म्हणूनच यामध्ये फोड जर केली आणि आपल्याला जे काही वर्ण मिळेल त्यांची संख्या आपल्याला मोजून हे आपल्याला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे त्यामध्ये सांगावी लागेल त्यामध्ये योग्य पर्यायाला बोल करावा लागेल मग या क्षत्रिय शब्दामधून पहिला अक्षर जर घेतला तर तो म्हणजे क्ष हा अक्षर आहे फोड करू तीनही अक्षराची पहिला कुठला क क मध्ये काय श श प्लस काय अ सोबत जर घेतला तर त्याच्यानंतरचा कोण त नंतरचा वर्ण कोण र आणि सोबतचा कोण ई आणि शेवटचा म्हणजे य आणि य प्लस कोण अ चल यामध्ये कलेक्ट करून घ्या आणि जी काही संख्या मिळेल ती आपलं योग्य उत्तर असेल म्हणजे 2 4 6 आणि झाली किती 8 म्हणजे क्षत्रिय शब्दामध्ये एकूण वर्ण किती तर एकूण वर्ण म्हणजे ते आपल्याला वर्ण किती भेटतील तर तो म्हणजे 8 म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बरोबर तिसरा बरोबर तुम्हाला जर थोडंसं जर वेळ वाचवायची जर असेल तर याचा कार्यक्रम सुद्धा मी बऱ्यापैकी मागे बोललो होतो की जर समजा एखादा शब्द दिलेला आहे आणि त्यामधून जर तुम्हाला वर्ण किती मूलध्वनी किती असा प्रश्न जर विचारला तर काय करायचं कारण तुम्हाला माहित आहे प्रत्येक अक्षरामध्ये एक स्वर असतो मग तो अक्षरामध्ये व्यंजन आणि तो एक स्वर मुळातला प्रत्येक अक्षरामध्ये कारण स्वराशिवाय तर अक्षर बनू शकत नाही म्हणजेच थोड्या वेळासाठी जोडाक्षराला बाजूला ठेवायचं आणि काही अक्षरांचा विचार करायचा म्हणजे जोडाक्षर कुठे आहे हे जोडाक्षर आहे का इथं तर जोडाक्षर आहे किती जोडाक्षर आहे तर 2 जोडाक्षर पाहायला भेटत हा पहिला आणि हा किंवा दुसरा अक्षर आपण इथं हा एक अक्षर आहे 2 जोडाक्षर आहे पहिला इथं य अक्षरामध्ये जर पाहिलं अक्षर आणि त्याच्यामध्ये येणारा स्वर इथे किती असतील इथे किती भेटतील आपल्याला 2 चला नंतर जोडाक्षराचा विचार करायचा मी म्हटलं श या अक्षराचा विचार करा काय असेल क्ष प्लस अ क प्लस श प्लस काय अ म्हणजे क अधिक श अधिक अ म्हणजे एकूण वर्ण किती मिळाले पहिल्या अक्षरामध्ये 3 वर्ण त्यानंतर यामध्ये शोधू आपण त अधिक र अधिक काय ई म्हणजे इथे सुद्धा एकूण वर्ण किती मिळाले 3 अंकित झाले किती 7 7 तर होणार नाही किती होतील 6 आणि 6 मध्ये जर 2 मिळाले तर होतील किती 8 म्हणजे क्षत्रिय शब्दामध्ये एकूण वर्ण किती तर ते पाहायला भेटतील आपल्याला 8 वर्ण आणि अशा प्रकारचे प्रश्न बघा ते आपल्याला इथं अभ्यासता येईल त्यानंतरचं बघा मी बघ इथं काय प्रश्न म्हटलाय की खालील पैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही या कारांत म्हणजे या कारांत यामध्ये जर घेतलं अंत यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या खालील पैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही म्हणजे काय होत नाही अनेक वचन बघा नामामध्ये जो काही एक संख्या सुचवण्याचा धर्म असतो त्याला वचन म्हणतात एक संख्या असेल तर एक वचन आणि एकापेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणायचं तर निश्चितच तुम्हाला त्याची कल्पना आहे तो वचन असतो आपला अनेक वचन आणि असा अनेक वचन होत असताना त्यामध्ये कोणत्या नामामध्ये या कारांत येणार नाही म्हणजे त्याचा शेवट हा या कारांताने होणार नाही यामध्ये या उच्चाराने होणार नाही म्हणजे इथे यामध्ये पहिला जर घेतलं दगाक्षर पहिला पर्याय काय खिडकी आता खिडकी एक वचन आता खिडकीचं तुम्ही अनेक वचन करा खिडकीचं जर अनेक वचन जर केलं तर त्याचं अनेक वचन काय होईल खिडक्या खिडक्या या म्हटल्यानंतर निश्चितच त्यामध्ये शेवट कोणत्या कारणाने होत आहे तर या कारणाने होत आहे म्हणूनच खिडकी या नामाचं अनेक वचन करत असताना त्यामध्ये या कारण तो होतो कारण खिडकीचं अनेक वचन खिडक्या बाटलीचं अनेक वचन बाटल्या बाटल्या म्हटल्यानंतर या कारण येतो निश्चितच त्यानंतर मी म्हटलं वाटी वाटी हा तिसरा नाम आहे या वाटी याचं अनेक वचन करा वाटीचं अनेक वचन काय वाट्या कळलं मी म्हटलं वाटीचं अनेक वचन काय तर वाट्या वाटले तर होणार नाही म्हणजे वाट्या म्हटल्यानंतर इथं सुद्धा या कारांत येतो म्हणजे 1 2 3 या 3 नावाचे अनेक वचन करत असताना यामध्ये या कारांत येतो पण आपल्याला येतो न पाहता कोणत्या नावामध्ये या कारांत येत नाही अनेक वचन करत असताना ते पाहायचं आहे म्हणजे पहिलाही पर्याय बाद होतो दुसराही तिसराही पर्याय बाद होतो म्हणजेच उरला कितवा पर्याय तर तो म्हणजे पर्याय क्रमांक 14 म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बरोबर 14 बरोबर कारण हत्ती या नामाचं अनेक वचन करत असताना आपल्याला हत्या असं नाही करता येणार
तर हत्ती या नावासाठी वचन सुद्धा आपल्याला त्या नावाचं एकवचन आणि अनेकवचनामध्ये रूप सुद्धा ते त्यामुळे सगळ्याला पाहता येईल. म्हणूनच आता बघा, लक्षात घ्या, हत्ती जाणे वचन हत्या असं करता येणार नाही. मग मी करू शकतो का? अजिबात नाही, कारण त्यामध्ये व्याकरणकारांनी किंवा आपल्याला ज्या काही परंपरेनुसार आपण त्याचं अनेक वचन करत आलेलो आहोत त्यावरून ते आपल्याला सांगावं लागेल. म्हणून यामधला पर्याय क्रमांक किती बरोबर? चौथा पर्याय बरोबर असणार. किती प्रश्न अभ्यासला आपण? तर तीन प्रश्नापर्यंत गेलो आणि लगेच जर आपण चौथ्या प्रश्नाचा जर विचार जर केला तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तिथे काय म्हटलं चौथ्या प्रश्नामध्ये, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण होतं. अगदी सोपं विशेषण म्हणजे जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. मग पिकलेले फळ खाली पडलेलं आहे, इथलं विशेषण कोण असेल बघा. मी म्हटलं एक साधा वाक्य जर घेतलं, फळ खाली पडले, फळ खाली पडले नाम त्या फळाबद्दल बोलत आहोत की एखादा फळ आहे, फळाचा प्रकार कुठलाही असू दे. आपल्याला काय घेणं करायचं आहे? निश्चित पहिला प्रश्न सोडवायचा आणि परीक्षेच्या बाहेर पडायचं, म्हणजे यामध्येच एक उत्तर सोडून एक चांगला आपण आपल्याला तिथं पाहते. मी म्हटलं फळ खाली पडले साधा वाक्य आहे पण त्या फळाबद्दल मला काहीतरी जास्त बोलायचं आहे. आणि मी म्हटलं की नाही रे बा, पिकलेले फळ, फळ पण पिकलेले, म्हणजेच फळाबद्दल जास्त बोललं. आणि तो शब्द कुठला? तर तो म्हणजेच पिकलेले हा शब्द आलेला आहे. म्हणजेच या दिलेल्या प्रश्नामधला जो हा जो काही पिकलेले असा हा जो काही शब्द जो आहे तो या फळ या नावाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. आणि जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला वाक्यातलं काय म्हणतात? तर विशेषण असं म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक किती बरोबर? दुसरा बरोबर. हे तुमचा दुसरा पर्याय करेक्ट. पाचव्या प्रश्नाकडे लक्ष द्या. मी म्हटलंय पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. महाप्राण वर्ण ओळखा, बघा लक्षात घ्या, महाप्राण वर्ण ओळखा. महाप्राणाची संकल्पना मी तुम्हाला सांगितलं होतं व्याकरणामधला महाप्राण कोणता, तर महाप्राण कोणता आहे? हो, हा महाप्राण आहे. मग यामध्ये चार पर्यायाकडे लक्ष द्या. बरेच विद्यार्थी असे करतात, मग या चार पर्यायामध्ये ह दिसत आहे का? नाही. मग हे चुकीचा प्रश्न आहे का? अजिबात नाही, एकदम करेक्ट प्रश्न आहे. कारण महाप्राण कोणता? ह. महाप्राण किती? एक. ह. पण एकूण महाप्राण किती? तर एकूण महाप्राण किती आहे? 14. हे असं हे मी सुरुवातीच्याच व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि असे प्रश्न मग परीक्षेमध्ये आपल्याला गोंधळवण्याचं कार्य करतात, पण निश्चित काही घाबरण्याचं काम नाही. कारण मी मागे तुम्हाला सांगितलं होतं महाप्राण म्हणजेच काय, तर महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे हवा. आणि हवा याला पर्यायाने व्याकरणामध्ये ह सुद्धा बोललं जाते. म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणात हवा मिसळते त्याला महाप्राण व्यंजने म्हणतात. आणि ज्याच्यात हवा मिसळली नाही तो आपला कुठला असेल? म्हणजेच हवा मिसळत नाही म्हणजे आपल्या फुफ्फुसातील हवा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकली जाते. मी म्हटलं ज, आता ज उच्चारून बघा, निश्चित तुम्ही करून बघा, आता वेळ आहे आपल्याजवळ, काही प्रॉब्लेम नाही. पण मी जर म्हटलं की ज ज म्हटल्यानंतर निश्चितच त्यामधून फुफ्फुसातील हवा एक मोठ्या प्रमाणामध्ये निघणार का? नाही निघणार. नाही तर काढायचा पण प्रयत्न करायचा नाही. ज त्याच्यानंतर मी म्हटलं जर म्हटलं झ, आता झ म्हटल्यानंतर निश्चित बघा निश्चितच त्यामध्ये फुफ्फुसातील हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यासारखी वाटेल. म्हणजे जर या व्यंजनाचा किंवा ज या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा ही बाहेर टाकल्या जात नाही म्हणून हा महाप्राण नाही, तर हा कोणता प्राण? तर अल्प प्राण, म्हणजे आपल्याला अल्प प्राण आहे. ज हा कुठला व्यंजन आहे किंवा ज हा कुठला वर्ण आहे? तर अल्प प्राण वर्ण. पण आपल्याला कुठला वर्ण शोधायचा आहे? महाप्राण वर्ण. म्हणजे पर्याय पर्याय गेला आपला, दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ. दुसरा पर्याय करेक्ट आहे. यामध्ये बघू आपण, मी म्हटलं थ, आता बघा त म्हटल्यानंतर हवा कमी प्रमाणात बाहेर टाकली जाईल. पण मी जर म्हटलं थ, थ म्हटल्यानंतर निश्चितच त्यामधून एक हवा निश्चित बाहेर टाकली जाते. म्हणून थ हा व्यंजन तुमचा कुठला व्यंजन? तर हा महाप्राण व्यंजन. निश्चित सोपंच आहे. यामध्ये पर्याय क्रमांक कितवा बरोबर? दुसरा बरोबर. आता यामध्ये र व्यंजन करा. र टाकते का हवा? अजिबात नाही. म्हणजेच हा सुद्धा अल्प प्राण आहे. मध्ये बघा, म म म्हटल्यानंतर सुद्धा नाही. म्हणजेच पर्याय एक तीन आणि चार, हे एक तीन चार निश्चितच महाप्राण नाही तर ते अल्प प्राण आहे. पण आपल्याला विचारलं काय? महाप्राण. पण महाप्राण विचारल्यामुळे पर्याय क्रमांक कितवा बरोबर? दुसरा बरोबर. आणि या एका प्रश्नामधून तुम्हाला संपूर्ण महाप्राणाची कन्सेप्ट हे तुम्हाला इथं मला सांगता आली. त्याचं एक परत रिपीट होत आहे, त्यामुळे तुम्हाला खूप मोठा एक चांगला फायदा निश्चित समोर सुद्धा होईल. तर पाच प्रश्नांकडे गेलं, एकूण प्रश्न 10, निश्चित त्यामध्ये काही अवघड नाही. प्रश्न 6 बघा, हा घोडा आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
तुम्हाला सुरुवातीला काय शोधावं लागेल की दिलेल्या वाक्यामधला सर्वनाम कोणता आहे. पहिले पाहावं लागेल ना सर्वनाम कोणता आहे बाबा, कुठला सर्वनाम दिलेला आहे किंवा कोणता सर्वनाम आहे, त्या वाक्यामधला सर्वनाम कोण आहे ते शोधावं लागेल. मग त्यावरून त्याचा प्रकार ठरवावा लागेल. आता हा घोडा आहे सर्वनाम म्हणजेच कोण, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम. मग मी म्हटलं हा घोडा आहे यामधला सर्वनाम कोण निश्चित दिसतंय आपल्याला, हा हा सर्वनाम. मग हा जो काही सर्वनाम जो आहे हा सर्वसाधारणपणे त्या घोडा या नावाला काहीतरी दर्शवत आहे, घोडा या नावाला काहीतरी दाखवत आहे. आणि दर्शवण्याचं किंवा दाखवण्याचं जो काम सर्वनाम करतो त्या सर्वनामाच्या प्रकाराला दर्शक सर्वनाम म्हणतात. कारण दर्शक या शब्दाचा अर्थ होतो दाखविणे. म्हणून प्रश्न क्रमांक सहावा यामध्ये पर्याय क्रमांक कितवा बरोबर तो तिसरा पर्याय एकदम करेक्ट हे आपण निश्चित. यामधून मग पहिला तिसरा आणि चौथा पर्याय बाबत काय आहे, तर आपण जो सर्वनामाचा घटक अभ्यासला त्यामध्ये एक जो घटक होता त्यामध्ये सर्वनामाचे मुख्य प्रकार आणि सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा, ते सहाही प्रकार अत्यंत सोप्या भाषेमध्ये ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलो. निश्चित त्यामधून सुद्धा हे पाहता पाहता तुम्हाला बरेच प्रश्न प्रकार सॉल्व्ह झालेले असतील. सातव्या प्रश्नाकडे बघा काय म्हटलंय, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना टिंब टिंब म्हणतात. हे टिंब टिंब काय आहे, इथं भरायचं आहे आपल्याला काहीतरी, काय भरायचं आहे, तर दिलेले चार पर्याय, त्या चार पर्यायापैकी जो योग्य पर्याय असेल त्याला एकदम आणून भरायचं आहे, पण मांडायचं नाही, फक्त त्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर बघू आपण, मी म्हटलं मगाशी सुरुवातीलाच म्हटलं होतं मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. एक ओळ निश्चित असे डोळ्यासमोर ठेवायचे, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, तर काय म्हणतात वर्ण म्हणतात. पर्याय क्रमांक कितवा बरोबर, पर्याय हा दुसरा बरोबर. हे अशा पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी या प्रश्नांचं करेक्शन करता येईल. तर सात प्रश्नांपर्यंत आपण गेलं आणि तिथे जर आठव्या प्रश्नाकडे जर पाहिलं तर काय माहिती मिळेल आपल्याला, चांगला प्रश्न आहे, चांगले प्रश्न नेहमी आयोगाला आवडतात आणि जे आयोगाला आवडतात ते तर सोडत नाही तो. मग इथे निश्चित बघा, अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा मत्स्य म्हणजेच कोण, तर मत्स्य म्हणजेच मासा, मच्छा म्हणतो ना तर त्याला आपण मासा म्हणतो, ठीक आहे. अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा मत्स्य म्हणजेच मासा, अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा बाणाने डोळा फोडला क्रियापदाचा प्रकार कोणता. मग लक्षात घ्या आपल्याला कुठला प्रकार विचारलेला आहे, क्रियापदाचा प्रकार. क्रियापदामध्ये आपण पाहिलं होतं एक दुनिया पाहिली होती, ठीक आहे. आपण सरळ सरळ जाऊ क्रियापदाचा प्रकार. पहिल्या पर्यायाकडे जाऊ, अकर्मक क्रियापद म्हटलंय पहिला पर्याय. अकर्मक म्हणजेच कोण, ज्याच्यामध्ये कर्म नाही त्याला काय म्हणतात, अकर्म क्रियापद. आणि ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते, कर्म निवळ नसतो अशा क्रियापदांना अकर्मक क्रियापद म्हणतात. मग कर्म म्हणजेच कोण, तर ज्याच्यावर क्रिया घडते, जो क्रिया सोसतो, कर्त्याची क्रिया ज्याच्यावर घडते, क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो तो म्हणजेच वाक्यातला कर्म. मग क्रियेचा परिणाम घडण्यासाठी क्रिया करणारा कोणीतरी पाहिजे म्हणजे कर्ता पाहिजे, आणि या कर्त्याची क्रिया ज्याच्यावर घडेल तो वाक्यातला कर्म. आणि कर्म जर सापडला तर आपल्या वाक्यातलं क्रियापद सकर्म क्रियापद. इथं बघू मी म्हटलं अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा बाणाने डोळा फोडला, मला सांगा फोडणारा कोण आहे, फोडणारा कोण, अर्जुन. म्हणजे फोडण्याची क्रिया कोण करत आहे, अर्जुन करत आहे. म्हणजे जो क्रिया करतो तो वाक्यातला कर्ता, आणि या वाक्यातला कर्ता कोण, तर अर्जुन. मग या अर्जुनाची क्रिया कोणावर घडत आहे, त्या क्रियेचा परिणाम कोणावर घडत आहे, ती क्रिया कोण सोसत आहे, जो सोसत असेल त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडत असेल तो वाक्यातला कोण ठरतो, तर वाक्यातला कर्म ठरतो. म्हणून फोडणारा कोण, तर अर्जुन. मात्र फोडण्याची क्रिया कोणावर घडली, कोणावर घडली, तर कोणावर घडली, या मत्स्यावर घडली. मत्स्यावर घडली का, तर सरळ सरळ त्यामध्ये कोणावर घडली, डोळ्यावर घडली. कारण काय फोडला, तर डोळा फोडला. या पद्धतीने आपल्याला म्हणजेच फोडणारा कोण अर्जुन, आणि फोडण्याची क्रिया कोणावर घडत आहे, तर या डोळ्यावर घडत आहे. म्हणजे काय फोडला, तर डोळा फोडला. म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे का, निश्चितच आपल्याला आहे. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असतो, ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, तो वाक्यातला क्रियापद हा अकर्मक नाही, तर क्रियापदाचा प्रकार हा सकर्मक क्रियापद.
म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बरोबर तिसरा बरोबर कारण सकर्मक म्हणजेच कर्मासोबत कर्मासहित ज्या क्रियापदामध्ये किंवा वाक्यामध्ये ज्यावेळेस कर्म असतो त्यावेळेस क्रियापदाचा प्रकार असतो सकर्म क्रियापद हे अशा पद्धतीने तर संयुक्त क्रियापद आणि हे उभयविध क्रियापद इतर प्रकारांमध्ये सांगितले जातात असो नव्या प्रश्नाकडे लक्ष घ्या मी म्हटलं रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत न्यायला पाहिजे कारण तो आपला एक कर्तव्य आहे आणि कर्तव्य आपली जबाबदारी आहे आणि एक लक्षात घ्या ज्या क्रियापदाच्या वरून किंवा क्रियापदावरून ज्यामध्ये इच्छा शक्यता योग्यता सोबत जर आपण जर म्हटलं कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता इत्यादींचा बोध जर झाला तर तो क्रियापदाचा अर्थ असतो तो म्हणजेच साधारणपणे विद्यार्थी क्रियापद विद्यार्थी क्रियापद यामध्ये पाहते क्रियापदाचा प्रकार कुठला आहे विद्यार्थी क्रियापद म्हणजेच आपला तो एक कर्तव्य आहे मी जर म्हटलं की नाही बा सर्वांनी देशाचा सन्मान राखावा किंवा देशात सर्वांनी देशाचा सन्मान राखावा राखावा म्हणजे सर्वसाधारणपणे काय राखायलाच पाहिजे ती आपला ते सुद्धा आपलं एक काय कर्तव्य आणि असं कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता जर असेल तर क्रियापदाचा अर्थ तो कुठला आपला विद्यार्थी क्रियापद आणि म्हणूनच पर्याय क्रमांक कितवा बरोबर हा दुसरा पर्याय बरोबर आणि आपण जर आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जर गेलं तर निश्चित यामधून आपल्याला पाहायला भेटेल की खालील पैकी अयोग्य पर्याय निवडा अयोग्य म्हणजेच काय त्यामधला पहिला जो काही शब्द जो आहे तो एक नकार दर्शवत आहे म्हणजे अयोग्य म्हणजेच योग्य नसलेला म्हणजेच आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे ठीक आहे काहीतरी चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायामध्ये तुम्हाला इथं पाहायला भेटतंय प्रत्येक पर्यायामध्ये विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे म्हणजे विरुद्धार्थीची जोडी विरुद्धार्थीचे पर्याय आपल्याला पाहायचे त्यामधला तीन पर्याय योग्य आहे म्हणजे तीनही विरुद्धार्थी शब्दांची जोडी करेक्ट आहे तीन पर्यायांची मात्र त्यामधला एक पर्याय एका शब्दाची विरुद्धार्थी इथं जोडी दिलेली नाही आणि तो पर्याय आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि त्यामध्ये क्लिक करायचं आहे म्हणजे त्या योग्य पर्याय उत्तराला कोल करायचं आहे परीक्षेमध्ये बघा पहिल्याचं काय आज्ञाचा विरुद्धार्थी विनंती दुसऱ्याचं काय ग्राहकचा विरुद्धार्थी विक्रेता तिसऱ्याचं काय नागरीचा विरुद्धार्थी शहरी आणि चौथ्याचं काय शांत युद्ध तापट तापट म्हणजे ज्याला आपण क्रोध वगैरे म्हणतो ना कठोर हे त्या पद्धतीने म्हणजे एक दोन तीन आणि चार मध्ये जर पाहिलं तर अगदी सोपा यामध्ये काय दिसतं आपल्याला यामधला पर्याय कितवा बरोबर तर तो पर्याय कितवा बरोबर तिसरा बरोबर कारण तिसरा का तर नागरीचा विरुद्धार्थी काय शहर बघा लक्षात घ्या नागरी आणि शहरी हे दोन शब्द एकमेकांना पर्यायी शब्द आहेत दोघांचा अर्थ एकच निघतो म्हणजे हे विरुद्धार्थी आहेत का अजिबात नाही कारण आपल्याला यामध्ये विरुद्धार्थी नाही तर हे सर्वसाधारणपणे पर्यायी शब्द म्हणजे समान अर्थ आहे म्हणजेच या नागरीचा विरुद्धार्थी काय पाहिजे होता तर काय पाहिजे होतं नागरीचा विरुद्धार्थी यामध्ये ग्रामीण असा शब्द पाहिजे होता ग्रामीण ज्याला म्हणतो ना नागरीचा म्हणजे ग्रामीण खेडा खेळे असे बोलू शकतो असं पाहिजे होता पण आयोगाला काय दिलेलं आहे शहरी म्हणजे यामधला चुकीचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक कितवा बरोबर तिसरा पर्याय बरोबर आणि अशा पद्धतीनं आज आपण पहिल्या प्रश्नापासून किंवा आपण 10 पर्यायापर्यंत बोललेला 10 प्रश्नांबाबत बोललेलो आहोत निश्चितच याबद्दल बराच एक खूप मोठा चांगला फायदा तुम्हाला होईल एवढं मात्र अपेक्षित आणि सोबत जर आपण जर पुढच्या व्हिडिओज मध्ये म्हणा किंवा पुढच्या लेक्चर्स मध्ये जर पाहिलं तर आपण एका नव्या घटकासह नव्या दुनियेसह नवी दुनिया म्हणजेच कुठली तर ती म्हणजेच आपली मराठी व्याकरणातली दुनिया आणि त्यामध्ये नेमकं आपल्याला असे काही जे अनकॉमन घटक आहे जे बरेच घटक आपल्याला बऱ्यापैकी पुस्तकामध्ये आढळत नाही मग ते घटक इथं आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला थोडं अभ्यासायचे आहे पण वेळेअभावी आज मात्र आपण थोडं थांबू परत एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये एक निश्चितच पूर्ण कम्प्लीट व्हिडिओज पाहत असाल एवढं खात्रीने मी सांगू इच्छितो आणि सोबत परत आज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद आणि आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा धन्यवाद आज थोडं आपण थांबू धन्यवाद